आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. तुमका सांगतो मागे माझ्या अंगार पुराड उगारलानी होती. बायो सांगतस का? हो, अशा माणसाबरोबर कसे दिवस काढायचे? तुम्ही सांगा कसे दिवस काढायचे? ताबडतोब पोलिसांना फोन करून कळवा. करा तुम्ही फोन. अगो पण नाही, आता जात फोन लावून कळवा त्यांना. नको 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 नको, पोलिसांना फोन नको. त्यांना जर कळला पोलीस माझ्यामुळे इलेले आहेत तर माका जीवानिशी मारतील. एकदा काय तर ठरय, नक्की काय तर सांग माका. एकदा हे पोलिसांका बोलायला काय त्यांना परत पाठव घ्यायचा नाही. वय काय मगे, नको पोलिसांका फोन नको. तुम्ही काय करा माहितीये? त्याच्यापेक्षा माझा या गरीबाचं सामान घेवा. तुमका काय व्हाया आता घेवा. म्हणजे कसा, ते जे पैसे गावती ना त्याच्यात ना भाजी भाकरी करून त्यांना देतोय. म्हणजे त्यांचं राग जरा शांत होतलो ना म्हणून. नक्की मा. हो बरं, बघूया काय काय सामान असत. दाखवते माका. हे माझ्याकडे पापड असत, या मीठ पण होता, ह्या घेवा. थांब, मी दुकायचे पैसे आणून देतोय. हे घे हे घे दादा. हो, आमच्या सारख्या अडलेल्या माणसांका अडीनडी उपयोगी पडून तुम्ही पुण्यच कमवलास. देव तुमचा भला करतो, आशीर्वाद गावतले तुमका. येते फुळदाचा पीठ घेवा. अरे क्या, माका माहिता तुझच. दादा परबांका चांगलाच गाठलंय. असो सगळं माल इकू कहो. लोकांपुढे वायच रडला ना, त्यातल्या त्यात पुरुषांच्या पुढे रडला ना की बरोबर मदत करत असाच करतल. चांगले पैसे गावले. काय झाला शिले ना बरोबर समोर येता. काय ना, कुठकी कवडी देऊच नाही तुका. याचा काय वास येता काय तुका? वास काढू, असं वास काढू. अडक्या बघा माहिता, तू हयच काहीतरी झाडा मागे लपलेलो. अडक्या काय कित्याक नाही या अच्छा बकरीचं रूप घेतला. अडक्या मका फसवतस काय? कुत्र्याचं रूप घेतलं का? दाखव तुम्ही. काय करू? हयच येता, हयसन पळूक पण जमूचा नाही. अच्छा मोकळ्या जागेत जाऊन पळतय. पळत गेलय तरी हो माका गाठलो. त्याका कळाक नको, मी त्याका घाबरलय. ता पळत गेलो ना तरी हो माका गाठलो, त्याका कळाक नको, मी घाबरलो. हाती बाबांची तब्येत ठीक असत ना? अगो तू जास्त विचार करू नको,
सगळं ठीक असतला. मग त्यांना फोन ना कित्याक लागलो? हाय त्यांना. काळजी वाटूक लागली. त्या हॉस्पिटलात नेऊचा झाला तर पैसे नको काय गो. मनम माका रडा गेला. पण ते सगळं सामान घेऊन चाललो होतस खर. बघलस ना गो, तुझ्या बापाशी पुढे ना माझ्यारी येईल. या अगो तुझ्या बापाशी माका घरा बाहेर काढला. आणि माका काय म्हणाले माहितीये? पैसे कमवून आणलंस ना तरच घरात घेतलंय. माझ्या चेडवाचा इथं चांगला चाललेला. आणि आऊस रस्त्यावर सामान निघत अस त्याच सामान निघत. आहे तुम्ही आधी नीट उभे राहा. काही लागलं नाही ना तुमका? लागलं ते बो 50,000 रुपये तरी. आहे काय नाही. ओ काय नाही, गाडी घाबरली पण चक्कर इली असतली. आहे तू आमच्या अंगडा चल, मी बोलते बाबा नवडा. चल उठा. उठ अगे कशा तू कसरासती इतकं सामान आणलंस काय? सूर नको विचारू गो काय काय आणि काय ना काय ना आणलंय का. दिवाळा कधी निघतला? मी वाट बघतोय. अजून किती वेळ? पपल्या ऐकतला काय बोला नको. अरे पप्पा ना ऐकला तुझ्या तर सोडून काढित तू का? काय बोला नको ऐकतला. अरे नमस्कार. नमस्कार राजू सेठ. या 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 या. नमस्कार. यावा यावा. अहो तुमच्या सारख्यांचे पाय आमच्या सारख्या गरिबांच्या पेढीक लागले. खरंच सांगतोय धन्य झालो. खरंच सांगतोय धन्य झालोय मी. आता माझा धंदो बघा कसो माडासारखो सपासप उंच उंच जातो. लो काय काय करूचा माका सांगा. काय काय करूचा बनवचा? नाही नाही तुमका सांगतोय. तुमचा फोन इलो ना तेव्हाच माका खात्री पडली. राजू शेठ येणार म्हणजे जवळजवळ 5-10 लाखाची खरेदी पक्की. अहो तुमच्या सारख्या शेठ लोकांमुळेच आमच्या सारख्याचा जगणा व्यवस्थित चालला. अरे बस बस किती झाडावर चढवतलस माका. चल आतमध्ये चल बसून बोलूया. होय होय. या